बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी. खासदार राजीव सातव यांचं पार्थिव हे थोड्याच वेळात त्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. सातव यांच्या पार्थिवावर उद्या कळमनुरी इथल्या त्यांच्या निवासस्थानासमोरील शेतामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. मास्क घातल्याशिवाय या परिसरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान अंत्यसंस्काराच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री विश्वजित कदम हे कळमनुरी इथं दाखल झाले. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानं एक उमदा आणि आश्वासक नेता हा हरपलाय. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा प्रवास केलेलं त्यांचं हे नेतृत्व होतं. कोरोनानं भारतीय राजकारणातलं एक अभ्यासू आणि समाजाभिमुख नेतृत्व हिरावून घेतलंय. पंचायत समिती ते लोकसभा अशी झेप. अभ्यासू, निगर्वी, लोकाभिमुख राजकारणी. कोरोनाने हिरावून घेतलं आश्वासक उमद नेतृत्व. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं पुण्यात जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाशी यशस्वी झुंज दिली होती. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली, पण पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये नवा विषाणू आढळला आणि एका उमद्या नेत्याचा प्रवास अवघ्या 47व्या वर्षी अकाली संपला. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. गुजरात काँग्रेसचे ते प्रभारी होते. राजीव सातव म्हणजे निगर्वी, साधेपणा, उमदेपणा, तत्वासाठी आक्रमकपणा. हिंगोली ते दिल्ली असा प्रवास त्यांचा जिद्दीचा प्रवास होता. राजकारणाचे बाळकडू त्यांना आई रजनी सातव यांच्याकडूनच मिळालं होतं. त्याही आमदार होत्या. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा होत्या. राजीव सातव यांची राजकीय कारकीर्द पंचायत समितीपासून सुरू झाली. हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीचे ते 2002 मध्ये सदस्य झाले. 2007 मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्य आणि कृषी आणि पशुसंवर्धन सभापती झाले. 2008 मध्ये त्यांच्यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 2009 मध्ये ते पहिल्यांदा कळमनुरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2010 मध्ये त्यांच्यावर अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 2014 मध्ये सातव हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. 2018 मध्ये सातव काँग्रेसचे गुजरात प्रभारी बनले. तर 2020 मध्ये महाराष्ट्रातून ते राज्यसभेवर नियुक्त झाले. संसदेमध्ये विविध समित्यांवरती त्यांनी काम केलं होतं. सर्व पक्षातल्या नेत्यांसोबत त्यांचा चांगला संपर्क होता. 21 सप्टेंबर 1974 साली मसोड या कळमनुरी तालुक्यातील गावात त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज आणि ILS लॉ कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. 2002 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत त्यांचा राजकारणात असतानाही अगदी शेवटपर्यंत संपर्क होता. गुणवत्ता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यातून झेप घेत राजीव सातव यांनी राष्ट्रीय राजकारणात छाप पाडली. उच्च शिक्षित अभ्यासू असलेले राजीव सातव यांनी आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवला. काँग्रेसच्या आश्वासक नेतृत्वांमध्ये त्यांचा समावेश होता. राजीव सातव यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाचं तर नुकसान झालंच, पण भारतीय राजकारणामध्येही एक अभ्यासू आणि जनतेसाठी लढणारा नेता हा गमवावा लागला. प्रकाश दांडगे, साम TV, मुंबई.